she स्वागत तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आकाशवाणी झकासवाणी आज आपण गप्पा मारतोय शैलेश दातारांची लहानपणापासून मी शाळेत अगदी बालवाडीत असल्यापासून नकला करणं काहीतरी नाटकातले प्रवेश करणं काहीतरी असे उद्योग करतच असे म्हणजे मला अगदी लहानपणापासून म्हणजे मध्ये कधीतरी माझ्या लेकींसाठी असे फोटो वगैरे जुने आम्ही काढत होतो तर त्याच्यात माझं छोटा शिशू आणि मोठा शिशूमधली माझी हे पण मिळाली सर काय ती मार्कशीट किंवा तत्सम तस, काहीतरी त्यात सुद्धा वर्गात सतत बोलत असतो पण गोष्टी छान सांगतो <laughs> आता आपण पुन्हा एकदा शैलेशजींकडनं त्यांच्या कार्यकिर्दीबद्दल जाणून घेऊया शैलेशजी काम मिळत नव्हतं हो काम हुँ, मेजर हुँ, काम मिळत नव्हतं त्याकरता दोन हजार साल उजळावं लागलं दोन तीन वर्ष जवळ एक दोन दो दोन पावणे दोन वर्षांचा काळ तर अजिबात काम नाही असाच गेला आणि मग मात्र मला पहिली मेजर म्हणता येईल अशी त्या आधी कामं करत होतो मी पण महाश्वेता नावाची एक अत्यंत गाजले सुंदर गाजलेली आणि त्याने एक पुन्हा एक वेगळंच ट्रेनिंग दिलं बरोबर अशी मालिका मिळाली त्याला कारण म्हणजे तो स्वतः म्हणतो की निमित्तच आहे पण त्याला अविनाश नारकर कारणीभूत आहे अविनाश नारकरनी माझी ओळख करून दिली आणि गंमत म्हणजे मी तिकडे गेलो होतो भेट भेटायला तर महेश सातोसकर जे इथे इथेच होते पूर्वी कॅमेरा बन पण खूप पुरचं त्याने मला बघितलं हां बघितलं आहे मी तुला वगैरे हो आणि अत्यंत मितभाषी माणूस अरुणा जोगळेकर त्याच्या सहदिग्दर्शिका आणि लेखिका होत्या त्या पण म्हणाल्या हां बघते वगैरे हो आणि मला एकतीस डिसेंबरला रात्री फोन आला बर की उद्या शूटिंग आहे तू ये अरे वा धावत पळत गेलो मला कळे ना कारण महाश्वेता ही कादंबरी मी वाचलेली होती कुठलं कुठलं कॅरेक्टर करतो मला कळे ना तर तिथं गेल्यावर त्या मला म्हणाल्या की अरे कॅरेक्टर कादंबरीतलं नाहीये तू परवा भेटून गेलास ना तुला बघितल्यानंतर एक कॅरेक्टर सुचलं मला आणि त्या कादंबरीत नसलेलं एक म्हणजे ज्या कॅरेक्टर साठी मरतील लोक असं कॅरेक्टर मला पहिल्याच था त्याला मिळालं श्रीरंग क्षीरसागर नावाचं कॅरेक्टर त्याचं होतं की जो तरुण आहे भाबडा आहे कवी आहे थोडासा धान्रेट आहे गोड आहे त्या हिरोईनवर सोनाली पंडित वर प्रेम करणार आहे आणि तिच्या मागे उभा राहणार आहे तो तो हुँ, हुँ. असा तो श्रीरंग क्षीरसागर मिळाला आणि तो खूपच पॉप्युलर झाला खूप आवडला त्यात आणि तिथे काम करायची पद्धत खूप वेगळी होती वन But... शॉट सीन असायचे आम्ही बावीस बावीस मिनिटांचे वन शॉट केलेले आहेत आणि ते ट्रेनिंग आणि त्यात अरुणा जोगळेकरांची भाषा त्याच्यात कविता असायच्या हा कवी आहे माणूस मग त्या कविता म्हणायच्या आणि ते सगळं फार जबरदस्त ट्रेनिंग होतं इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स त्यांनी मला म्हणजे असं हे दिलं की हा आता मी टेलिव्हिजन करूच शकतो इतका कॉन्फिडन्स दिला अँड रेस्ट इज हिस्ट्री नाही म्हणता येणार बिकॉज नथिंग इज हिस्ट्री ॲज इट पण त्यानंतर मात्र कामांची जी माळ लागली मागे वळून पाहिजे वेळच आली नाही हा म्हणजे खूपच काम त्यानंतर टेलिव्हिजनच आणि महाश्वेता ही जशी सह्याद्रीवरची अतिशय गाजलेली मालिका होती तशीच प्रायव्हेट चॅनलवरची अतिशय गाजलेली मालिका जी दहा वर्ष चालली ती म्हणजे चार दिवस सासूच आणि रोहिणी हट्टंगडी स्वतः त्याच्यामध्ये होत्या तर ते, ते कसं काय घडून आलं तेही असंच म्हणजे कल्पना नाही कसं घडलं ते मी तेव्हा माझ्या पहिल्या कमर्शियल नाटकाची तालीम करत होतो आणि त्याच वेळेला अरुणा जोगळेकर आणि महेश सातोसकरांबरोबर आम्ही एक पायलट करत होतो चिंत्रे खानोलकरांच्या एका कादंबरीवर दापोलीला वगैरे आणि इकडनं बोलावून आलं माझी रंगीत तालीम उद्या रंगीत तालीम आहे आणि मी तिकडे त्या निर्मात्यांनी बोलावलं म्हणून मी गेलो तोपर्यंत मालिकांमध्ये सह्याद्रीवर खूप मालिका झालेल्या होत्या माझ्या त्यांनी बोलावलं मी गेलो आणि सिलेक्शन झालं माहीतच नव्हतं तेव्हा प्रायव्हेट चॅनल कुठं काय कळत होतं काही एवढं आणि त्या मालिकेने इतिहासच घडवला हो। त्यात रोहिणी काम करायची पहिला शॉट रोहिणी <laughs> आणि जी काय धमाल आली मी सातशे एपिसोडच केले त्या मालिकेचे मालिकेच्या नंतर फार खूप हजारो एपिसोड झाले सातशे हो सातशेच म्हणजे लोकांच्या सिरियल सातशे एपिसोड पर्यंत पोचताना जीव टाकतात सातशेला मी सोडली त्याच्यानंतर एकाने केली त्यानंतर अजून एकानी तो रोल केला असं ते होत गेलं परंतु त्या मालिकेने सर्व दूर ओळख म्हणजे आजही मला म्हणजे त्या मालिकेचं देणं आहे की ऑल सेड डन त्या मालिकेमध्ये आजही आता त्यानंतर इतकं काम केल्यानंतर सुद्धा लोक तुम्ही चार मध्ये होते ना आम्ही शाळेत असताना बघायचो किंवा आम्ही असं गावागावामध्ये पोचण्यास जे त्या इन्स्पेक्टर अशोक देशमुखनी मला हे दिलं की तेवढं खरोखर माझ्यानंतर केलेल्या लोकांना मिळालंय असं मला वाटत नाही ते दोघेही माझे जवळचे मित्र आहेत की सागर तळाशीकर केल्यानंतर नंतर आनंद काळेनी केलं आम्ही खूप काम एकत्र केलं आम्ही जीवश्च कड्ड्यास मित्र आहोत पण मला त्याचं जितकं लोकांचं प्रेम मिळालं ना ते फारच जबरदस्त आणि मग इतर प्रायव्हेट चॅनल वर मुळात तेव्हा नवीन पायंडा पाडून देणारी ती सिरियल असल्यामुळे सुरुवातीच प्रेम तुमच्या वाट्याला आलं पण मग त्याच सुमारास हिंदी मध्ये सुद्धा अशा नवीन सिरियल अनेक येत होत्या आणि तुम्ही थेट मग मराठीतून हिंदी मध्ये मग त्याच्यामध्ये बनू मे तेरी दुल्हन अनेक हे कसं काय घडलं नाही त्याआधी मी इनफॅक्ट दोन हजार दोन हजार एक मध्ये डेली सोप तेव्हा केला होता मी आन नावाचा ज्याच्यात मी राजपूत तलवार बिलवार आणि म्हणजे आजच्या काळातला पण राजपूत फॅमिली आणि विलन वगैरे होतो ती मालिका खरंच चांगली मालिका होती ती काहीतरी सव्वाशे मध्ये बंद पडली काही कलाबाह्य कारणांमुळे पण तेव्हापासून टच सुरू झाला होता त्या क्षेत्राशी पण नंतर मराठीमध्ये इतका बिझी झालो की मला वेळच मिळेल मी म्हणजे खरोखर एक काळ असा होता मालिकांचा माझा की रोज एक मालिका त्यावेळेला विकली होत्या डेली सुरू झाल्या नव्हत्या एवढ्या रोज सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असे रोज माझी एक वेगळी मालिका शूटिंग असायचं शूटिंग नाही टेलिकास्ट मी एका दिवसात दोन दोन याची पण ते असं त्यावेळेला चालू होत त्यामुळे मग हिंदीकडे थोडस माझं हे कमी झालं होतं लक्ष आणि मुळातच मुद्दा म्हणून काही करावा असा स्वभाव नसल्यामुळे हे काम चालू आणि त्यात रोल मला चांगले मिळत होते मला म्हणजे टिपिकल मी हिरो कधीच नव्हतो कुठल्याही मालिकेचा मी हिरो नव्हतो पण कधी याच्यात तसं काम केलं मग त्याच्यात तसं काम आहे असंही झालं नाही खूप वेगवेगळ्या मालिकांमध्ये मा वेगवेगळी कॅरेक्टर्स करायला मिळाली आणि त्यामुळे मी मजेत होतो पैसेही बरे मिळत होते नाव चांगलं मिळत होतं पण नंतर लक्षात आलं की काहीतरी पुढं जायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे आणि मग एक एक गोष्टी घडायला लागल्या हां आणि मग हिंदीमध्ये खूपच चांगली कॅरेक्टर्स म्हणजे काय म्हणू आता देवाची कृपाच पडायला पाहिजे एका मागोमाग म्हणजे बंधन सात जन्म मिळते दुल्हन मिळते त्याच्यानंतर मैत्री मिळते अचानक झाशी राणी मिळते हे सिलसिलाच बनता येईल असं असं ते सगळं आणि रोल्स खूप चांगले मिळाले मला म्हणून ना कंटाळा नाही येत अजून बरोबर की लोक माझ्या बरोबर काही आहेत ते म्हणतात की क्या वही करना पडत मला सुदैवानी तसं नाही करावं त्याच्यामध्ये नेहमी हो। शोधत आलेलो आहे दुसरं काहीतरी वेगळं काहीतरी exactly. शोधत आलेलं आहे माझ्या माझ्या मुळात कुठे बोर होण्याचा स्वभावच नाही पण सुरुवातीच्या भाषेचा जो एक एक मेन अडसर असतो हिंदी किंवा मराठीची छाप सतत जाणवते असं काही नाही का झालं त्या काळात नाही झालं ते सुद्धा अनवधानच झालं नाही कारण माझं वाचन चांगलं होतं आणि संभाव मी बऱ्यापैकी कॉपी कॅट असावा कारण माझे जे गुरु आहेत ना हिंदीतले ते पण मी असे कोणी साधे बिधे ठेवले नाही आहेत म्हणजे दिलीप कुमार साहेब आहेत बच्चन साहेब आहेत नसीरभाई आहेत पंकज कपूर आहेत ही मंडळी मी खूप आधीपासून बघत आलो आहे त्यांचं आणि हा संस्कार आहे याला म्हणजे जसं लहानपणी मला वडिलांनी भीमसेन जोशीच्या गाण्याला घेऊन गेले मनसुरांच्या गाण्याला घेऊन गेले त्यावेळेला त्यातलं महत्व कळलं नव्हतं त्याचं महत्व कळलं नव्हतं पण आज लक्षात येतं की अरे तो संस्कार आहे फार मोठा बरोबर म्हणजे मी माझ्या मुलींना जेव्हा जाणीवपूर्वक सवाई गंधर्वला घेऊन गेलो ना तेव्हा मला माहीत होतं मी हे का करतोय ते कारण आज नाही त्यानंतर नंतर त्या सुरांची गंमत जाणवेल मनसुरांनी माझ्या पिढीतलं कोण आहे असं ज्यांनी मनसुरांचं गाणं लाईव्ह ऐकलं असेल बरोबर आहे शक्यच नाही पण मी ऐकलंय डॉक्टर काशीनाथ घाणेकरांना परफॉर्म करताना मी समोर पाहिलेलं आहे सलग दोन प्रयोग पाहिलेले आहे सतीश दुभाशी मी पाहिलेले आहेत माझ्या इथे संस्कार म्हणून ते छापले गेले हाच असाच प्रकारचा संस्कार या मंडळींनी माझ्यावर केलेला आहे असं वाटतं कारण जेव्हा मी एकतर मी ज्या वातावरणात वाढलो ना हुँ. ते सुदैवाने म्हणजे कॉलेज वगैरे अगदी आमची मराठी कॉलेजेस असली टिपिकल मराठी वातावरणातली तरी मी ज्या एरियात राहजो तो सगळा कॉस्मोपॉलिटन एरिया होता हु, त्यामुळे माझा हिंदीशी सराव चांगलाच होता बरोबर आणि मी चांगलंच हिंदी बोलत असे आणि त्यामुळे तो माझा माझी हिंदीची डिक्शन सुधारतच गेली बरोबर म्हणजे आधी प्रॉब्लेम्स होते पण नंतर नंतर मला इतक्या कॉम्प्लिमेंट अलीकडे त्याच्या मिळतात की लोकांना विश्वास बसत नाही की मी मराठी आहे कारण मी नंतर जेव्हा मी अचानक कधीतरी लिहायला लागलो ते मी हिंदी उर्दूतच लिहायला लागलो म्हणजे मी अनेक वेळेला जे लिहित गेलेलो आहे मी मध्ये एक मालिका करत असे तेव्हा लेखक यायचा कारण ते कॅरेक्टर आम्हीच डेव्हलप करत होतो दादा याच्या शेवटी चार ओळी पाहिजेत काय तर आणि मी सेट वर लिहित असे कुलवधू नावाची मालिका होती आणि मी शेवटच्या चार ओळी मी स्वतः लिहायचो अचानक तिथल्या तिथे आणि आम्ही म्हणायचो त्या कॅरेक्टर ते कॅरेक्टर तसं होतं आणि तसं ते लिहिताही झालो ते त्या भाषेत झालो तसा का माहीत नाही आजही कधी काही सुचलं तर त्या भाषेत होत निघत ते पण त्यामुळे त्याचा मी अभ्यास मात्र जाणीवपूर्वक केला मी हिंदी वाचन वाढवलं मी जास्त बघत राहिलो ते मनापासून बघत राहिलो आणि थोडस ते सराव करणं हा भाग होताच आणि मला मित्रही असे भेटत गेले की ते अरे हे हे असं आहे असं आहे बरोबर केल्यामुळे त्याचा मगाशी मी जो उल्लेख केला की हल्ली खास करून की राणी ही जी तुमची सिरियल होती ऐतिहासिक सिरियल त्याच्यातली तुमची मोरोपंत तांबेंची भूमिका किंवा देवो कि देव महादेव मधली मा तुमची नारद मुनींची भूमिका ह्या अत्यंत गाजलेल्या भूमिका आहेत मला खात्री की आता सध्या लोक तुम्हाला हमखास या भूमिकांमधनं नक्की ओळखत असतील तर त्या भूमिकांबद्दल सांगा आणि खास करून ऐतिहासिक पौराणिक अशी तुमची आणि माझा तो कधी फोकस राहिलेलाच नाही म्हणजे मी माथ झाशी किराणी मालिका करताना सुद्धा मी काही हिस्टॉरिकल करतोय असं माझ्या मनात नव्हतं कारण त्यावेळेला मी एका अत्यंत मोठ्या निर्मात्याची एक मोठी सिरियल साईन केली होती त्याचं फोटोशूट झालं आणि त्याच दिवशी काही कारणानं ते शूटिंग थांबलं दुसऱ्या दिवशीपासून रेग्युलर शूट सुरू होणार होतं ते शूट थांबलं आणि मला हा कॉल आला हा कॉल आला त्याची एक खूप वेगळी स्टोरी आहे ती पुन्हा कधीतरी सांगेन कारण तो जो त्याचा दिग्दर्शक होता श्रीकांत शर्मा नावाचा तो मला शोधत होता त्याच्याबरोबर मी एक चार एपिसोडचा पायलट केला होता पंकज कपूर साहेबांबरोबर तेही एक वेगळंच तेव्हा संधी मिळाली होती आणि तो त्यांनी डिरेक्ट केला होता त्यानंतर आमचा संपर्क नाही कारण ती सिरियल कधी घडलीच नाही ते पायलट चार एपिसोड झाले होते तर तो, तो माणूस मला यासाठी शोधत होता आणि आमचे मित्र ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की ओ शैलेश दातार आहे यार उसको भेजो होतच उदयनी मला फोन केला कारण तेव्हाच आम्ही नुकतंच पाऊस वगैरे केली होती एकत्र आणि मला काय तुझ्याबद्दल इकडे काय लोक बोलतात तिकडे इकडे येऊन भेट तू काय गोंधळ घालून ठेवलायत वगैरे काय कोण असतो मी गेलो आणि मग लक्षात आलं की उदय गंमत करत होते आणि सिलेक्शन झालं तिथे आणि मला ते म्हणजे म्हटलं मी ही अशी अशी मालिका साईन केली ती म्हणाले नाही <laughs> हा रोल असा असा आहे आणि रोल सांगितल्यानंतर लक्षात आलं की तू इट्स अ लाईफ टाईम रोल बरोबर बरं पैसेही काही काहीच्या काही कल्पनेच्या पलीकडचे ऑफर झाले मला मग मी त्या निर्मात्याला नाही म्हणून सांगितलं कारण त्यांचं शूटिंग सुरू होत नव्हतं काही कारणाने बरोबर आणि मी या मालिकेमध्ये आलो आणि जसं त्या लेखकां कारण तेव्हा सेटवर लेखक असायचे मिराज जैदी नावाचे लेखक होते खूप अभ्यास होता त्यांचा त्या विषयाचा आणि त्यांना जसं कॅरेक्टर हवं होतं ना तसं ते फोन करून वगैरे मला म्हणजे रोना चाह्य पब्लिक रोला चाह्य हे <laughs> वगैरे स्वतः रडायचे वगैरे असं ते थोडे एक्स्ट्रा होते पण ते खूप प्रेमानं सीन्स लिहायचे आणि सुरुवातीचे सहा महिने तर ती लहान मुलगी आणि मी एवढेच होतो आणि हाफलातून सीन करायला मिळाले त्यामुळे ते 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 बनत गेलं कॅरेक्टर आणि लाईफ टाईम कॅरेक्टर मी म्हणेन त्याला जो वन ऑफ द बेस्ट कॅरेक्टर मी केलेल्या उत्तम कॅरेक्टरपैकी ते आहे जे घडलं माझ्या आतनं आणि ती सिरियलही खूप पॉप्युलर झाली कारण तोपर्यंत झासी की राणी या विषयावर झालेलं काहीच धडपणी झालेला म्हणजे हो, हो, चाळीस वर्षांपूर्वी सुद्धा सो कोणीतरी सोराम मोदींनी फिल्म करायचा प्रयत्न केला होता हो। नंतर दोन प्रयत्न झाले सगळे कोसळले आणि ही सिरियल मात्र क्लिक झाली आणि तसंच देवोके देव महादेव सुद्धा नवीन ट्रेंडच केला आणि त्यात खरं तर मी नारद करणारच नव्हतो त्याचा पायलट दुसरे कोणीतरी केला होता त्याच्यात मी एक कारण मी त्या प्रोड्युसर झासी किराणीचा प्रोड्युसर तो होता युआर माय लकी मॅस्कॉट असं म्हणून त्यांनी मला एक मला मायथॉलॉजी करायचंच नाही त्यांनी मला एक सिव्हिल रोल त्यातला दिला होता म्हणजे साधा आजचा एका मूर्तीकाराचा रोल होता तो पायलट झाला आणि नंतर ते दुसऱ्याकडे गेलं बरं आणि त्या दुसऱ्याचा मला फोन आला की आपण तुम्हाला हे करणार आहोत काय हिमालय म्हणजे पार्वतीच्या वडिलांचा रोल आहे त्याला अजून वेळ आहे असा सकाळी फोन आला म्हटलं ठीक आहे म्हणजे काय आता विचार करायचं कारण नाही काम शोधायला लागा बरं संध्याकाळी चॅनल मधून फोन की तुम्ही नारद करा म्हटलं नारद करायचं असेल तर मला काही म्हणायचंय त्याच्याबद्दल कारण आतापर्यंत जसा नारद झालेला आहे तसा मला नाही करायचं काहीतरी वेगळं काय करायचं मग मी माझी भूमिका नारदाबद्दलचं माझं मत मला सांग की तो ज्ञानी आहे तो ऋषी आहे तो अमुक आहे तमुक आहे आणि ते नुसते लावा लाव्या करणार असं ते नाही त्यातलं त्याचं ज्ञान त्याचं नक्की काय म्हणणं आहे ते समोर आलं पाहिजे आणि त्यांनी मला फ्री हँड दिला तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याचं हे करा तुम्हाला ज्या पद्धतीनं बोलायचंय ज्या पद्धतीने सादर करायचा करा आम्हाला करा चालेल आणि त्यांनी पहिले दोन एपिसोड बघितल्यानंतर ते म्हणाले हेच करा आता हेच आपल्याला वेगळं करायचं काय आणि मग ते खूपच पॉप्युलर झालं खुलत आणि तसंच मराठीमध्ये अलीकडच्या काळामध्ये उंच माझा झोका पुन्हा एकदा जुन्या काळातली मालिका आणि असावा सुंदर स्वप्नांचा बंगला याबद्दल थोडस आम्हाला सांगा कारण त्याही अतिशय पॉप्युलर मालिका म्हणजे उंच माझा झोका तर वीरेंद्रनी मला खेचूनच आणलं त्या साठी आणि कशी कनेक्शन जोडली जातात बघा त्याच्याबरोबर एक दोन एपिसोडची मी स्टोरी केली होती एका वेगळ्या मालिकेमध्ये अप्रतिम होती लाईफ इज ब्युटिफुल नावाची जी ना हो फिल्म आहे त्या okay. फिल्मच्या कन्सेप्टवर आधारित होती एक लहान मुलगी आणि मी जो त्या पाच वर्षाच्या मुलीला एक बाप स्वतःच्या मरणानंतर जगण्यासाठी तयार करतो अशी ती स्टोरी होती खूपच सुंदर झालेली होती त्यानंतर अनेक वर्षांनी मला याने बोलावलं आणि फोनच त्यांनी असा केला की म्हणजे म्हणाला मी आता बाकीच्या करत असलेल्या मालिकांवर जाऊ नकोस <laughs> त्यात मी तुला बोलवलंय हो का नाही ना मला माहिती आहे तुला ते आवडणार नाही <laughs> तो वेगळा भाग आहे त्याही चांगल्याच असतात म्हटलं हो मान्य आहे <laughs> पण हे वेगळं आहे आणि हे तू करायचं आणि मी गेलो आणि पहिल्यांदा स्क्रिप्ट हातात घेतलं कोल्हापूरला पहिला सीन वाचतोय आणि मी व्हॅनिट तर वीरेंद्रला फोन केला बाहेर कोणाचं लिखाण आहे तो म्हणाल रे म्हटलं मला हे फार ओळखीचं वाटतंय हे अक्षर हे खूप खूप ओळखीचं वाटतंय तो करेक्ट आहे तुझं त्या अरुणातही लिहित आहेत म्हटलं त्याशिवाय मला हे इतकं आपलं वाटणारच नाही कारण तो जो महाश्वेताचा संस्कार आहे तो बरोबर आहेच आणि आणि मग त्यातही खूप मजा आली खूप चांगले चांगले सीन करायला मिळाले ग खूप मजा आली आणि मला नेहमी हीच मजा वाटत आलेली की चांगलं करायला मिळालं पाहिजे कॅरेक्टर काही असो कुठलंही असो काहीतरी करायला मिळालं ना गमत आपण मगाशी जाता जाता बोललो होतो ते तुमच्या नाटकांबद्दल आणि त्याच्यातलं चाणक्य हे मनोज जोशी ह्या लेखक दिग्दर्शक कलाकाराचं अतिशय महत्वाचं असं नाटक तर या नाटकाबद्दल थोडंसं सा सांगा चाणक्य हे नाटकसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये अपघाताने आलंय म्हणजे मी सतरा वर्षांपूर्वी गुजरातीमध्ये ते नाटक याच्याबरोबर मनोज बरोबर करणार होतो बर मनोज खूप बर जुना मित्र अत्यंत प्रगल्भ ऍक्टर पण त्यावेळेला ते जमलं नाही त्यानंतर मध्ये कधीतरी त्यांनी असंच विचारलं होतं तेव्हा जमलं नाही आणि नंतर अचानक जेव्हा जमलं तेव्हा जो रोल मला करायचाच होता कधीतरी कर तो रोल माझ्याकडे आला आणि तो रोल म्हणजे अमात्य राक्षसाचा अमात्य राक्षस हे चाणक्याला सुद्धा वंदनीय असणार आणि चाणक्य ज्या एकमेव व्यक्तीला आयुष्यभर तरकून राहिला त्याच्या बुद्धिमत्तेला त्याच्या डावपेचा ना चाणक्य या नीतीमधला पराकोटीचा माणूस मानला जातो पण चाणक्याला फक्त भय होत ते या माणसाचं इतका कुटील तोही होता तितकाच बुद्धिमान होता त्या माणसाचं दुसरं कर्तृत्व असं की महर्षी कात्यायन हे त्याचं खरं नाव अमात्य राक्षस हे त्याच्या राक्षसी बुद्धिमत्तेमुळे त्याला राक्षस हे बिरुद मिळालेलं पण कात्यायन हा दुर्गनिर्मिती शास्त्रामधलं भारतातलं एकमेव पुरातन पुस्तक जे उपलब्ध आहे बर त्या पुस्तकाचा करता म्हणजे हा कात्याय बर बर इतका मोठा राजनैतिक आणि ते एका विशिष्ट पद्धतीनं कॅरेक्टर मला करण्याची इच्छा होती कारण चाणक्य आणि हा सगळा विषय माझ्या अभ्यासाचा विषय अभ्यासाचा नाही म्हणायचं माझ्या आवडीचा विषय राहिलेला आहे त्याच्यावरचं वाचन केलेलं आहे त्यामुळे मला ते करायचं होतं सुदैवानं ते मला करायला मिळालं या नाटकाचा लेखक मिहेर बुथा यांनी ते अफलातून मेहनतीने लिहिलेलं नाटक त्याची भाषा म्हणजे आपल्याला जरा थोडा माज असतो मराठी नटांना की संस्कृत प्रचार भाषा असेल ना तर ती हिंदी आपण बोलतोच बरोबर तसं ते नाही आहे हे नाटक करताना लक्षात आलं की मी एक वेळा संस्कृत बोलेन पण संस्कृत प्रचूर हिंदी नाटकात बोलणं ही एक संपूर्ण वेगळी व्यवस्था आहे हु, एक संपूर्ण वेगळी फॅकल्टी आहे त्याचा खूप अभ्यास खूप रियाज तुम्हाला करायला लागतो बरोबर आणि ते करण्याची जी प्रोसेस आहे आजही ती केवळ थ्रिलिंग आहे बरोबर आणि पुन्हा एकदा थिएटरमध्ये मला हेच जाणवलं की थिएटर हे माझ्या दृष्टीनं कधीच व्यवसाय उपजीविकेचं साधन राहिलेलं नाही मी जेव्हा नाटकं सुरुवात केली करायला तेव्हा मी सिरियलमध्ये एस्टॅब्लिश झाली म्हणजे सिरियल मध्ये माझा पगार चालू झालेला होता घर चालवणं हे मी सिरियल वर सिरियलवर करू शकत होतो किंवा करायचं होतं मला आणि मी तसंच करत होतो नाटकासाठी कधीही मी पैसा हा निकष मानलाच नाही आणि तो आता तर तो अजून अधिक भक्कम होत गेलेला आहे हा माझा भाव त्या बाबतीतला कारण नाटक हे करण्याची गोष्ट आहे त्यातनं मिळणं त्यातनं जे मिळतं ना ते पैशापेक्षा काहीनं वेगळं आहे त्यामुळे तो रोल करायला मिळणं हीच एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ती मी प्रचंड एन्जॉय करतोय त्यात खूप करण्यासारखं आहे ते करतोय दरवेळेला काहीतरी नवीन जाणवतय बरोबर आहे आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय पण पुढच्या भागात पुन्हा एकदा शैलेश दातारांबरोबरच्या गप्पा अशाच रंगणार आहेत तेव्हा तुम्ही पाहायला विसरू नका आकाशवाणी विक्रम गोखल्यांनी पस्तीस वर्षांपूर्वी केलेलं नाटक हु. त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त कोणी हातही लावला नाही त्या नाटकाला कोणीही केलं नाही आता ते करायचं ठरलं आणि विक्रम काकांनीच ते डिरेक्ट करायचं ठरवलं त्यांचे आणि माझे खूप जवळचे संबंध आहेत मी त्यांना डॅड म्हणतो आणि तेही मला बघू मुलगा म्हणत असावेत कारण त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर